नमस्कार, मी निर्जलास किचन हँडलॉक्समध्ये सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत ओव्हनमधील शेकलेल्या बट्ट्या, खायला खूप रुचकर. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी घेतलेली आहे एक वाटी तुरीची डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ आणि अर्धा वाटी मूंग डाळ आणि अर्धा वाटी चना डाळ. हे सर्व आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. डाळ शिजवताना 1 चमचा हळद आणि 1 चमचा तेल टाकून ही डाळ शिजवून घेतलेली आहे. येथे कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या होऊ दिलेल्या आहेत आणि नंतर डाळ शिजून आता तयार आहे. ही डाळ एका रईच्या साह्याने चांगली आपल्याला बारीक घोटून घ्यायची आहे. घोटल्यानंतर पाणी मिक्स करून घेतलेलं आहे. टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे. नंतर एका पातेल्यामध्ये तेल टाकून तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि कढीपत्ता त्यामध्ये मिक्स केलेला आहे. बारीक चिरलेला लसूण 1 मिनिटासाठी तेलामध्ये परतून घेतलेला आहे. नंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. नंतर बारीक चिरलेला टोमॅटो हा सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. 1 चमचा गरम मसाला आपल्याला त्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. नंतर घोटलेली डाळ त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये गरम पाणी मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. नंतर चवीनुसार मीठ त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. नंतर बारीक चिरलेला कोथिंबीर त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि पातेल्यावरती झाकण ठेवून 1-2 उकडी काढून घ्यायची आहे. आपले वरण आता तयार आहे. आता वांग्याची भाजी करायला घेतलेली आहे. त्यासाठी 5 हिरवी मोठी वांगे घेतली आहेत. हिरवी मिरची, आलं आणि लसूण याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आपल्याला वांगी सर्व चिरून घ्यायची आहेत. एका कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवलेले आहेत. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि कढीपत्ता. आपल्याला हे सर्व तेलामध्ये चांगले होऊ द्यायचे आहे. नंतर आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आपल्याला तेलामध्ये 2 मिनिटासाठी चांगली परतवून घ्यायची आहे. नंतर 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला हे सर्व चांगले तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. तर कापलेल्या वांग्याच्या फोडी त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये थोडासा कोथिंबीर मिक्स करून घ्यायचा आहे व हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कढईवरती झाकण ठेवून आपल्याला ते 5 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत. त्याच्या फोडी चांगल्या वाफवल्यानंतर त्यामध्ये थोडे गरम पाणी मिक्स करून आपल्याला ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. वरती झाकण ठेवून 10 मिनिटासाठी ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे. भाजी शिजल्यानंतर चमच्याच्या साह्याने आपल्याला ह्या भाजीला चांगली बारीक ठेचून घ्यायची आहे. नंतर आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे. आता आपण करायला घेतली आहे ती बाटी. जाळसर गव्हाचे पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये थोडे 1 चमचा ओवा, 1 चमचा तीळ व चवीनुसार मीठ घेतलेले आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे व 2 ते 3 चमचे तेल त्यामध्ये मिक्स करून हाताच्या साह्याने चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. नंतर 1 चमचा हळद घेऊन हे सुद्धा सर्व व्यवस्थित चांगले मिक्स करून घेतलेले आहे. नंतर पाणी घेऊन आपल्याला हा चांगला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे.
अशा प्रकारे आपल्याला हा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। नंतर हाताला तेल लावून आपल्याला गोल अशी पाटी तयार करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे गोल बाट्या सर्व तयार करून घ्यायचे आहेत। बाटी तयार करत असतानाच आपल्याला ओव्हन अगोदर प्रीहीट वर सुरू करून घ्यायचे आहेत। आता सर्व बाटी आपल्या तयार करून झालेले आहेत आणि ओव्हन सुद्धा आपला गरम झालेला आहे। आता ह्या सर्व बाटी आपण ओव्हन मध्ये शेकण्यासाठी ग्रिल वर ठेवूयात। आपल्याला ओव्हनचे तापमान 250 डिग्री प्रीहीट वर करायचे आहे। नंतर आपल्याला 10 मिनिटांनी ते बाहेर काढून बाटी पलटून घ्यायचे आहेत। नंतर परत आपल्याला ओव्हनमध्ये शेकण्यासाठी ठेवायचे आहेत। ह्या बाटी आपल्याला 2 ते 3 वेळा अशा 10-10 मिनिटांनी बाहेर काढून पलटून ओव्हनमध्ये ठेवायचे आहेत। आपल्या बाटी आता छान फुललेले आहेत, आपण याला आता बाहेर काढून घेऊयात। खूप मऊ आणि लुसलुशीत अशा हा बट्ट्या आपल्या तयार होतात। 2-3 बट्ट्या आपण फोडून बघूयात। आतमध्ये सुद्धा अजिबात बट्टी कच्ची वगैरे राहत नाही, खूप छान अशा ह्या बट्ट्या तयार होतात। त्यावर वरतून तूप घातलेले आहे। आता खाण्यासाठी ही बाटी बारीक चुरून घ्यायची, त्यासोबत वांग्याची भाजी आणि मिक्स डाळीचे वरण आणि वरतून तूप टाकायचे। 2 बाटी आणि 1 लिंबू। छान असे आपले जेवण आता तयार झाले आहे। चला तर मग या जेवायला। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।